मीरा भाईंदर शहराच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर आज मीरा भाईंदर शहरातील पत्रकारांशी संवाद साधला. शहराच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला असं गीता जैन यावेळी म्हणाल्या. शिवसेनेचे आमदार प्रवक्ते प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या प्रलंबित विकासाच्या कामाला गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार गीता जैन यांनी स्पष्ट केलं. शहरातील घनकचरा प्रकल्प, पाणी टंचाई, मोठ्या नाल्यांच्या समस्या, भूमिगत गटार योजना, परिवहन सेवा, BSUP योजना या प्रलंबित विषयांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार, तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश आणणं आणि निवडणुकीमध्ये मीरा भाईंदरकरांना दिलेल्या 9 वचनांची पूर्तता करणं, तसेच निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणं ही प्रमुख उद्दिष्टे ठेवून काम करणार आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असं गीता जैन म्हणाल्या आहेत.